हे मित्रांनो, कसे आहे तुम्ही? स्वागत आहे पुन्हा डीएम ब्लॉग्स मध्ये। तर खूप दिवसानंतर आपली भेट होत आहे। खऱ्यामध्ये गणपतीत पहिल्या दिवशीच बनवायची होती, पण तेव्हा ठरवलं की आपण म्युझिकची व्हिडिओ टाकूया त्याच्या त्यावेळेस। म्हणजे दरवर्षी आपण कसे ब्लॉग बनवतो, तर त्यासाठी तेव्हा म्युझिकचे व्हिडिओ टाकले। तर आता बोललो दाखवूया सबस्क्रायबरला, थोडा चेहरा दाखवूया आपण। तर असंच आम्ही चाललो आहे, आता फिरायला चाललो आहे। माझ्यासोबत आहे माझा मित्र मल्हार। मल्हार आहे माझ्यासोबत। तर आम्ही असंच आता फिरायला चाललो आहे, कंटाळला, आता जेवलो आहे, पोट जाम भरलं आहे, जाम जेवलो आहे। पावभाजीचा बेत होता आज आमच्याकडे, पावभाजी खायला गेलेलो। तर मित्रांनो, आता आपले जे गणपती आलेले आहेत, तर तुम्हाला गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा। बाप्पा बरेच दिवसानंतर म्हणजे वर्षानंतर आपल्या घरी येतात। आनंद होतो खूप आपल्याला गणपतीचा, एकदम सगळीकडे मस्त मूर्त्या बघायला भेटतात गणपतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या। तुम्ही आमच्या इकडला बाप्पा बघितलाच असाल, परवाच व्हिडिओ टाकलेले, परत काल परत 1.5 दिवसाचे गणपतीचे विसर्जन झाले आपल्या इथे, त्याची पण आपण ब्लॉग टाकला आहे। तर उद्या गौरी आहेत, बघूया। आणि मेन म्हणजे आम्ही दररोज पोहायला जातो, पण त्याचा ब्लॉग टाकता आला नाही। तर बघू आता, एक या उद्या परवाच्या ह्याच्यामध्ये बघू शकतो आपण, बघूया टाकता येतात त्या ब्लॉग। पण आज 2 शॉर्ट्स टाकलेले आहेत, तुम्ही नक्की पहा। विहिरीतला शॉर्ट टाकले आहेत। आता मी चाललो आहे गणपती मंदिराकडे, आता जेवलं आणि पोट भरलं आहे, त्यामुळे आम्ही सोडा घेतलेला आहे पहिला। मल्हारने कोको कोला घेतला आहे आणि मी चार्ज घेतला आहे। आताच खबर आले, आपल्याला रात्री जायचं आहे भजनाला मुरुडला। तर टेम्पो केला आहे सगळ्यांना जाण्यासाठी, तर आज खूप मजा येणार आहे भजनासाठी। दररोज आमच्या माळीवाड्यात पाखाडीत भजनं केली जातात, जेवल्यानंतर 10-10:30 वाजेपर्यंत सगळी मंडळी गोळा होते आणि भजन सुरू करतात। तसंच आज आपण 9-9:30 पर्यंत येऊ परत घरी, आणि असं लांब कुठे भजनाला जायला खूप मजा येते। तसेच आम्ही काल गेलेलो, काल आम्ही दांडाला गेलेलो भजनाला, खूप मजा आली। तर झालं काय की आम्ही काल पप्पा आणि माझे बाबा म्हणजेच माझे काका आणि ऋषभ दादा, तर ही लोक काल संध्याकाळी उशीर झाला, खूप कामं होती, तर त्यांना उशीर झाला, ते पप्पानीच काढत होते झाडावरून। आमच्या इथं गोड भेटतात, पप्पानीच एकदम गोड असतात, तर ती काढली आमच्या आत्याला द्यायचे होते। तर आम्ही रात्री मी आणि मल्हार दोघं गेलो एक गोण घेऊन, आणि पप्पा आणि आमचा चिन्मय आता तो दुसरी गोण घेऊन गेला। तर त्याच्यामुळे आम्हाला काल दांडाला भजन होतं, तिथं जायला खूप उशीर झाला। तर आज किमान 15-20 मिनिटं आम्हाला उशीर झाला पोहोचेपर्यंत। मी आणि मल्हार, मग चिन्मादा, मी आणि मल्हार आम्ही तिघं गेलो गाडीवर, 15-20 मिनिटं जास्तच बोला, उशिरा पोचलो तिकडे भजनासाठी। पण खूप मजा आली, आमचे बुवा म्हणजेच माझे काका कल्पेश मळेकर मस्त भजन करतात। ते भजन चालू केलं की सगळेजण त्यांच्यात रमून जातात, खूप गोड आवाज आहे आणि म्हणजे मजा येते भजनाला। सगळे मंडळ वगैरे सगळे खुश असते, ते पेटी देखील चांगले वाजवतात। आणि मी गावाला आल्यावर त्यांच्याकडून जेवढं होईल तेवढं शिकून घेतो। आणि तसेच आपले मी त्यांच्याकडे देखील भजनं घेतो, ते देखील खूप चांगले गातात आणि पेटी देखील चांगले वाजवतात। तर आम्ही आज रात्री चाललोय भजनाला मुरुडला। चला तर मित्रांनो, मग भेटूया आपण रात्री। आपण रात्री निघू तेव्हा पुन्हा आपण सगळे एकत्र येऊ भजनाचे। तुम्हाला उम्मीद करतो तुम्हाला भजन आवडेल, मजा येईल खूप भजनाला आज। तर चला मग भेटूया रात्री। तर फायनली हे मित्रांनो, आपण निघालेलो आहोत जाण्यासाठी। सगळी माणसं इथं गोळा झालेली आहेत आणि आपण आता जात आहोत भजनाला, मुरुडला जाणार आहोत। तर टेम्पो आलेला आहे आपल्याला नेण्यासाठी, तर चला निघूया पटकन। 8:30 किंवा 9:15 पर्यंत आपण रिटर्न येऊया। तर भजनाला खूप मजा येणार आहे, तर चला आता टेम्पोतून जाऊया, टेम्पोतून पण यायला जाम मजा येते। चला जाऊया आपण। We'll be right back.
मुरुडला डबल बारीसाठी. आम्ही आता टेम्पो मध्ये आहोत. मॅच होत आहे ते काका काका आहेत. मला तुम्ही इथे बघू शकता अजून झोपलाय आणि क्षितिज दादा यांचा पण युट्यूबचा चॅनल आहे. तुम्हाला ह्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. दोन चॅनल आहेत, एका मध्ये आर्ट्सच टाकतात आणि दुसऱ्या मध्ये व्लॉगिंग करतात. मस्त व्लॉगिंग टाकतात. त्यांच्याकडला गणपती देखील तो स्वतः बनवतो. त्याची पण तुम्हाला व्हिडिओ त्याच्या चॅनलवरती बघायला भेटेल. तर त्या चॅनल नक्की बघा. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्याची लिंक. आणि आपले हे काका हे उत्तम भजन गातात. एकदम आवाज देखील चांगला आहे. पेटी वाजवतात. तर चला मित्रांनो जाऊया. आता आपण फायनली पोहोचलेलो आहोत घरी. सगळे मटेरियल झालेले आहेत. तर मित्रांनो आपलं इथं भजन आता आटपलं आहे. आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. हे बघा सगळे बाहेर आलेले आहेत. सामान घेऊन आलो. सगळे टाळ वगैरे सगळे भरले आणि आता निघालोय घरी जायला. हो तुम्हाला भजन आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला असंच व्हिडिओ करायचं.